फेब्रुवारी रोजी जिल्हा बँक आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्लोबल वॉर्निंग अशा स्वरूपाचा परिसंवाद आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब, रामराजे नाईक निंबाळकर साहेब, बाळासाहेब पाटील आपले पालकमंत्री, तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, वंदनाताई चव्हाण आणि इतर सर्व मान्यवर मंडळी या जिल्ह्यातील तसेच राज्यातील उपस्थित राहणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनावर किंवा शेतीवर ग्लोबल वॉर्मिंगचा नेमका परिणाम काय होत आहे आणि त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी किंवा समाजाने काय काळजी घ्यायची आणि किंबहुना त्या संबंधात समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने पुढाकार घेऊन हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये एक संदेश द्यायचा आहे की ग्लोबल वॉर्मिंगचे शेतीवर तसेच समाज जीवनावर काय इफेक्ट होत आहेत आणि त्या संदर्भात तळामध्ये अगदी शेतकरी वर्गालासुद्धा या संदर्भामध्ये आपल्याला त्यांच्या जागृती व्हावी यासाठी या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.